मुंबईत ज्या माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळची गोष्ट आहे, जी मला वाटतं सर्वात महत्त्वाची, कारण समाज जर सुधारायचं असेल, समाजाला जर पुढे न्यायचं असेल, तर आपल्याला शिक्षणावर लक्ष देणं गरजेचं असतं. 1997 जेव्हा टोनी ब्लेअर हे ब्रिटनचे पंतप्रधान बनायला चाललेले, निवडणूक जिंकणारच होते, बहुमत त्यांच्या बाजूने येणार हे सगळ्यांना माहिती होतं, त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की जर तुम्ही प्रधानमंत्री झालात तर तुमच्या टॉप 3 प्रायोरिटी काय राहतील. माहिती काय त्यांनी उत्तर दिलं? पहिली प्रायोरिटी असेल शिक्षण, दुसरी प्रायोरिटी असेल शिक्षण, आणि तिसरी प्रायोरिटी असेल ती पण शिक्षण. शिक्षण, शिक्षण, शिक्षण. आणि तेच ध्येय घेऊन आपण जेव्हा पुढे गेलो तेव्हा शिक्षणामध्ये आपण जे काही बदल घडवू शकलो. साधारणपणे मुंबईत 1232 एवढ्या शाळा होत्या, आता काही थोड्या दिवसांमध्ये मागच्या वर्षात वाढले असतील, पण ह्या 1232 शाळेंमध्ये 9 वेगळ्या वेगळ्या भाषेत शिक्षण दिलं जातं. मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, गुजराती आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भाषा जी उद्धवसाहेबांनी ह्या शिक्षणाच्या क्षेत्रात आणली किंवा ह्या शाळेंमध्ये आणली ती म्हणजे टेक्नॉलॉजीची भाषा. गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं असेल, 10 वर्षापूर्वी उद्धवसाहेबांनी व्हर्च्युअल क्लासरूम आपल्या शाळेंमध्ये आणलं. आजच्या घडीला मला वाटतं साधारणपणे 650 शाळा किंवा 650 वर्ग ह्या व्हर्च्युअल क्लासरूमनी जोडले गेलेले आहेत. आणि या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये म्हणजे कसं आहे, जसं आज मी तुमच्यासमोर उभा आहे, इथे एक समोर कॅमेरा आहे, मी स्क्रीनवर मगाशी दिसत होतो, तसं एक शिक्षिका एका स्टुडिओमध्ये असताना 600 वर्गाला एकत्र शिकवू शकते आणि त्या त्या वर्गात देखील शिक्षिका आहे हे आपण करून दाखवलं. ह्याचं कारण एकच, शिक्षणाची जर पातळी जर आपल्याला वरती न्यायची असेल, चांगली करायची असेल, स्टँडर्ड बदलायचं असेल, चांगलं करायचं असेल, तर कॉमन शिक्षण, क्वालिटी शिक्षण हे आपण सगळीकडे आणलं पाहिजे आणि ते शिक्षण आपण ह्या व्हर्च्युअल क्लासरूममधून देऊ शकत होतो. दुसरी गोष्ट जी आपण आणली ते म्हणजे टॅबवर, तुमच्या हातात किती लोकांकडे मोबाईल फोन आहे इथे? सगळ्यांकडे आहे ना. आता मला तुम्ही सांगा किती लोकांना इथे लहान मुलं आहेत, पहिलीतले, दुसरीतले, तिसरीतले? नाही असं जर विचारलं तर उद्धवसाहेब पण सांगतील की मी लहानच आहे, म्हणून मी विचारलं पहिलीतले, दुसरीतले, तिसरीतले. आता त्या मुलांच्या हातात फोन आलाय की नाही आलाय? आलाय ना, सगळ्यांच्या हातात फोन आलेला आहे. मग जर आपण घरी फोन वापरू शकतो, घरी कम्प्युटर वापरू शकतो, घरी लॅपटॉप वापरू शकतो, मग पाठीवर ओझं 9 टेक्स्टबुक्स आणि 9 वह्यांचं घेऊन का जायचं, हा उद्धवसाहेबांनी विचार केला. आणि आपण हे सगळं शिक्षण आपल्या टॅबमध्ये आणलं, फोन एवढा तो टॅब आपण प्रत्येकाला दिला. मला वाटतं 40 की 44 हजार विद्यार्थी आपले 8वीतले 9वीतले 10वीतले हे मुंबई महानगरपालिकेतले 5 वेगळ्या वेगळ्या भाषेत ह्या टॅबवर शिकायला लागले, हे उद्धवसाहेबांनी करून दाखवलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट हीच होती की हे तर झालं, आपण शाळेतलं तर पाहत आहोतच, वेगळ्या वेगळ्या नवीन इमारती आपण करत आहोत, शिक्षणाच्या वेगळ्या इमारती करत आहोत, चांगल्या नवीन बिल्डिंग्स होत आहेत, व्हर्च्युअल क्लासरूम आलं, टॅब आलं, पण शाळेपर्यंत पोचणार कसं? आणि म्हणून उद्धवसाहेबांनी अजून एक योजना आणायला लावली, ते म्हणजे हात दाखवा आणि बस थांबवा. हात दाखवा आणि बस थांबवा म्हणजे सोपी गोष्ट होती. जे कोणी आपल्या महानगरपालिकेतले विद्यार्थी आहेत, ते जर गणवेशात असले, युनिफॉर्ममध्ये असले, तर त्यांनी कुठेही बसला हात दाखवला तर ती बस BSTची तिकडेच थांबेल आणि त्यांना शाळेपर्यंत नेईल आणि शाळेतून घरात नेईल, तेही फ्री ऑफ कॉस्ट, असं आपण हे काम करून दाखवलं. पण ह्याच्या जर पुढे जायचं असेल तर मग नक्की काम कसं करायला पाहिजे, शिक्षणाचा दर्जा वाढवायचा कसा, उंचवायचा कसा, हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जागतिक ट्रेंड काय, जगात काय काय वेगळं चाललं आहे हे तर आपल्याला लक्षात घ्यायलाच लागतं. आणि म्हणून 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या. पहिली गोष्ट म्हणजे जसं आपला SSC बोर्ड आहे तसं आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये CBSE आणलं, ICSE आणलं, IB आणलं आणि IGCSE आणलं. म्हणजे जे काही माझं एक स्वप्न होतं की विद्यार्थी जेव्हा प्रायव्हेट शाळेत जातो त्याला जे काही बोर्ड्स उपलब्ध असतील शिक्षणाचे ते सगळे बोर्ड आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आले पाहिजेत, जे माझं स्वप्न होतं ते आपण पूर्ण करून दाखवलं. मला वाटतं लॉन्चिंगच्या वेळी इथे आहेत, मला वाटतं विशाखाताही दिसत आहेत, सगळे आपण दिसतो इथे, उद्धवसाहेब आहेत, किशोरीताही दिसत आहेत त्याच्यात. ह्या फोटोमध्ये मंत्रालयात हे आपण लॉन्च केलं. आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो, प्रत्येक वर्षी जी आपण बातमी वाचायचो की महापालिकेच्या शाळेला गळती लागली, 4000 विद्यार्थी 5000 विद्यार्थी कमी झाले, जेव्हा आपण हे बोर्ड्स आणले वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपल्या शाळेंमध्ये तेव्हा 10000 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलं 4000 सीट्साठी, आपल्याला लॉटरी काढायला लागली सीटसाठी, एवढी मोठी संख्या आपली वाढत गेली विद्यार्थ्यांची.
अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या. मग शाळेमध्ये जात असताना शाळेच्या आजूबाजूचा परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे का? सेफ स्कूल्स ह्या गद्दारांच्या सरकारने स्थगिती दिली आहे. 50 कोटी मी दिलेले, 50 कोटी म्हणजे जे खोके नाही हा, 50 कोटींची कामं शाळेंना दिलेले, ज्याच्यातून आपण शाळेत जाईपर्यंत मुलं आणि मुली सुरक्षित कशा राहतील, आणि आत गेल्यानंतर ह्या मुलामुलींचे डोळ्याची तपासणी असेल, Type 1 डायबिटीजची चेकअप असेल, किंवा वेगळेवेगळे प्रकारच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी जे काही चेकअप लागतात हेल्थसाठी ते आपण करणार होतो. हे सगळं ह्या स्थगिती सरकारने केलेलं आहे, पण तरी देखील मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की स्पोर्ट्स असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल, नेचर क्लब असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये आणू शकलो. आणि हे आपण करून दाखवलेली कामं आहेत ती इमारती सगळीकडे दिसतात. मुंबई पब्लिक स्कूल हे नाव आपण देऊन सगळ्या इमारती आपण पाहत असाल, सुंदर दिसणाऱ्या इमारती, देखण्या इमारती ह्या मुंबईच्या शाळा आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आहेत.